नमस्कार, आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. नाशिकमधली आजची जी घटना घडली याला दुर्दैवी म्हणावं हे तीन अक्षरं देखील कमी पडतील, इतकं हे भयंकर आणि विदारक असं वास्तव होतं. प्रत्येकजण सकाळी कुणीच कुणाची दाद लागू देत नव्हतं जेव्हा हे घडलं. ऑक्सिजन सिलेंडरमध्ये इतकं मोठं प्रेशर निर्माण होईपर्यंत त्या ठिकाणी त्याची व्यवस्था पाहणारा एकही व्यक्ती नव्हता का? जर ते पूर्णपणे कोविड समर्पित हॉस्पिटल महापालिकेचं होतं तर अशा अवस्थेमध्ये जिथे ऑक्सिजनच्या एक एक श्वासासाठी धडपडावं लागतं आहे, हाणामारी करावी लागते आहे, वाद करावे लागते आहेत, प्रतीक्षा करावी लागते आहे, अशा ह्याच्यामध्ये निष्पाप 22 लोकांचे बळी जाईपर्यंत यंत्रणा मुर्दाडपणे पाहत राहते. हे गेलेले जीव तर परत येणारे नाही आहेत, मग ह्याला जबाबदार कोणाला पकडणार? उद्या एखाद्यावरती एफ आय आर फाडला जाईल, कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, मृतांच्या नातेवाईकांना मदत दिली जाईल, पण गेलेले जीव तर परत येणार नाही आहेत. या हलगर्जीपणाला जबाबदार कुणाला धरायचं हा खरा प्रश्न आहे. ह्याच मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आहेत, आपल्यासोबत भाजपच्या खासदार भारती पवार आहेत. मी सुरुवातीला नाशिकला आमच्या प्रतिनिधी अभिजित सोनवणेकडे जाणार आहे, जो सकाळपासून या सगळ्या घटनेची प्रत्येक बाजू आपल्यासमोर मांडतो आहे. अभिजित, या वास्तवाला जबाबदार धरलं जाईल, यंत्रणा त्या त्या पद्धतीने कारवाई करेल, बाकी गोष्टी होतील, आत्ताचं वास्तव काय, कशामुळे हे सगळं घडलं आणि हे निष्पाप कुठले कुठले नागरिक होते? सर, जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस आपण या ठिकाणी वरती कोविड सेंटरमध्ये ज्या ठिकाणी हे सर्व रुग्ण ॲडमिट होते त्या ठिकाणी ज्यावेळेस गेलो त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली, अतिशय मन सुन्न करणारी ती दृश्य होती. कारण ऑक्सिजन अभावी ते रुग्ण अक्षरशः तडफडत होते. त्यांची तडफड थांबवण्यासाठी त्यांचे रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांकडे सैरावैरा पळत होते, आपल्या रुग्णाचा जीव वाचावा यासाठी. यातले अनेक रुग्ण तर अगदी सकाळी त्यांनी चहा नाश्ता केलेला होता, त्यांच्या रुग्णांच्या नातेवाईकांसोबत त्यांनी गप्पा देखील मारल्या आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणामध्ये, अवघ्या काही वेळेमध्ये ऑक्सिजन अभावी तडफडून त्या रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खरं तर ऑक्सिजन टाकीमध्ये ते ऑक्सिजन भरत असताना नेमकी कुणाची चूक झाली, काय तांत्रिक त्या ठिकाणी अडचण झाली आहे, या मुद्द्याची खरं तर चौकशी होईल, चौकशीनंतर दोषींवर कारवाई होईल. मात्र ती जी दृश्य होती ती अतिशय सुन्न करणारी होती. त्या निष्पाप अशा 22 जणांच्या मृत्यूला आता कोण जबाबदार आहे असा खरा तर प्रश्न उपस्थित होतो. कारण अगदी पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये ती रुग्ण घरी होऊन परत आपल्या बरे होऊन आपल्या घरी परत गेली असती. मात्र त्यांचं दुर्दैव की अचानक या ठिकाणी ऑक्सिजनच्या या टाकीला त्या ठिकाणी गॅस गळती सुरू झाली आणि ऑक्सिजन अभावी त्यांचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला. मन सुन्न करणारी दृश्य होती. नातेवाईकांचा आक्रोश थांबता थांबत नव्हता, अनेकांच्या डोळ्यातले अश्रू थांबता थांबत नव्हते. नेमकं या सगळ्यांना कोण जबाबदार आहे हा खरा तर प्रश्न उपस्थित होतोय. आणि महापालिका प्रशासन इतका वेळ या ठिकाणी, जर इतका मोठी ऑक्सिजन सिलेंडरची या ठिकाणी टाकी बसवण्यात आलेली होती ती खरं तर रुग्णांसाठी. कारण नाशिकमध्ये नव्हे तर राज्यामध्ये देखील ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे, त्यामुळे इथे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना खरं तर ऑक्सिजन पुरवठा वेळेत व्हावा म्हणून खरं तर ती टाकी बसवण्यात आली. सकाळपासून खरं तर कर्दन काळ ठरली. अभिजित, सकाळपासूनचं हेही वास्तव होतं की जेव्हा ही घटना घडली त्या त्या वेळेला यंत्रणेतल्या प्रत्येक अधिकाऱ्याला जेव्हा आपण वारंवार फोन करत होतो याची जबाबदारी कोणीही घेत नव्हतं. प्रत्येकजण ते महापालिकेचं आहे, कोण म्हणत होतं ते अजून प्रशासनाचं आहे, कोण म्हणत होतं आरोग्य विभागाचं आहे. म्हणजे ही टोलवाटोलवी लोकांचे जीव जात आहेत तरी देखील यंत्रणेची थांबलेली नाही आहे. हा मुर्दाडपणा आलेला नाही आहे यंत्रणेमध्ये, हा सुस्तपणा आलेला नाही आहे, स्वीकारायचं कोणालाच नाही आहे. नक्कीच सर, अगदी खरं आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्याने पाहतोय नाशिकमध्ये रुग्णसंख्या वाढतीय, रुग्णांना बेड मिळत नाही आहे, रेमडेसिवीर किंवा इतर औषधी मिळत नाही आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून ज्या पद्धतीने या सगळ्या आरोग्य यंत्रणा ज्या पद्धतीने या ठिकाणी बेड्स असतील किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या उभ्या करायला पाहिजे, त्या उभ्या करायला खरं तर महापालिकेने कुठेतरी वेळ लावलेला होता. आणि त्यानंतर देखील
परिस्थिती गंभीर होत असतानाही केवळ बैठकांवर बैठका अधिकाऱ्यांकडून घेतल्या जात होत्या, मात्र प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी काय आहे, कुठल्या ठिकाणी कशाची गरज आहे याचं मात्र कुणीही त्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून बघायला तयार नव्हतं। आज देखील आपल्याला तशीच परिस्थिती पाहायला मिळाली, कारण इथले झाकीर हुसेन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी असतील, आयुक्त असतील, महापौर असतील, सर्वजण एकमेकांवर टोलवाटोलवी करत होते की नेमकं ही जबाबदारी आता कोण घेणार, कारण महापालिका म्हणताय की ज्या कंपनीने या ठिकाणी हा प्लांट बसवला त्या कंपनीची ही सर्व जबाबदारी आहे। आता यानंतर पुढे चौकशीमध्ये नेमकं काय पुढे येत आहे हे कळेल, मात्र जी टोलवाटोलवी अक्षम्य अशा प्रकारची, नागरिकांचे या ठिकाणी जीव जात आहेत आणि अधिकारी मुरदाडसारखे या ठिकाणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप किंवा जबाबदारी ढकलण्याचं काम करत आहे, अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल। अगदी खरं आहे अभिजित, खरं तर तुम्ही जे सगळं वास्तव आज महाराष्ट्राला दाखवलं, विदारक वास्तव नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमधलं, भारती पवार ज्या प्रकारे आता अभिजितने सांगितलं की हेच नातेवाईक जेव्हा साम टी व्हीशी दुपारी बोलत होते अभिजित त्या बेडपर्यंत पोहोचल्यानंतर, या ऑक्सिजन घेणाऱ्या नातेवाईकांसोबत त्यांच्या नातेवाईकांनी चहा घेतला, नाश्ता केला, आशा अशी होती की उद्या परवाला याला सुखरूप आपण घरी घेऊन जाऊ, पण हे इतकं भयंकर झालं की सुखरूप न्यायचं दूरच, पण दुर्दैवानी आज ते त्यांच्या सोबतच नाही आहेत। आता जबाबदार कोणाला पकडायचं, आरोप होतील, राजकारण होईल, सगळं होईल, पण गेलेला जीव मात्र माणसाचा त्या व्यक्तीच्या हातात येणार नाहीये। नक्कीच राजेंद्रजी, न भरून निघणारी हानी कुठल्याही कुठेही असं होऊ नये अशी दुर्दैवी घटना आज नाशिक जिल्ह्यात घडली। प्रत्यक्षात आपण आताही टीव्हीवर बघत असताना अगदी विदारक स्थिती आणि आक्रोश, आम्ही तिथे व्हिजिट केली तेव्हा प्रचंड आक्रोश, आणि अचानक असं झालं की डॉक्टर लोक सुद्धा मध्ये रडत होते अक्षरशः की आम्ही रात्रीचा दिवस करून हे पेशंट एक एक पेशंट आम्ही वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत असताना अचानक असे 22 पेशंटची डेथ होते, आणि काय कारण, टेक्निकल कारण आहे किंवा काय झालं आता ते चौकशी आणखी बाहेर येईल। परंतु दुर्दैवाने जेव्हा एवढी महत्वाची जबाबदारी, एक तर नाशिक जिल्हा आज सगळ्यात जास्त कोविड केसेसच्या हॉटस्पॉट झालेला आहे, रोज 6,000-7,000 पेशंट इथे केसेस सापडतात, अशा वेळी प्रचंड ताण आहे, आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मागणी आहे, ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे, आणि असं असताना जो ऑक्सिजन येतोय त्याच्यावर खूप व्यवस्थित लक्ष ठेवून एक्सपर्ट टीम कडून हे काम करून घेणं गरजेचं आहे, कारण आज आपल्याकडे तसा वेळ नाहीये, कुठली रिस्क घ्यायची सुद्धा आपल्याला गरज नाहीये। तर मला वाटतं याच्यावर एक्सपर्ट टीमने काम केलं पाहिजे, कारण आज अशा या एका गोष्टीमुळे टेक्निकल एरर म्हणता येईल किंवा काय ते चौकशी अंती कळेल, परंतु आज 22 जणांनी की जे आपण आता म्हणाला की सकाळी ते नातेवाईकांबरोबर बोलले, आजही आम्हाला काही नातेवाईक म्हणाले की आजी म्हणाले की तुम्ही आता घरी जाऊन काहीतरी खाऊन घ्या, मी तोपर्यंत आराम करते, आणि ही लोक घरी गेली असं, आणि तोपर्यंत अशी घटना घडली, म्हणजे जे 2 दिवसांनी घरी जाणार होते आणि अचानक अशी घटना घडते, आणि जो प्राणवायू म्हणतो आपण, जो प्राणवायू की जो आज मिळाला नाही वेळेवर, म्हणजे ऑक्सिजन नाही मिळाला तर काय होतं हे आपल्याला सगळ्यांना वेळेवर नाही मिळालं तर त्याचं एक हे झालं की पॅरलल सिस्टीम पण पाहिजे, एक सिस्टीम बंद झाली तर दुसरी पण पाहिजे, दुर्दैवाने ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे, कुठेतरी अलार्म सिस्टीम नाहीये का याच्यामध्ये, जर अशा काही घटना घडल्या तर ते तात्काळ हे करून हे करा, कारण सगळ्या गोष्टी आज डॉक्टर इतक्या प्रचंड ताण तणावामध्ये काम करत असताना कुठेतरी ही सिस्टीम सुरळीतपणे चालली पाहिजे, आज सतर्कतेने काम करण्याची गरज आहे। या घटनेची दखल अगदी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी घेतली, आज सगळे मंत्रीगण सुद्धा नाशिकला येत आहेत, हे सगळं होत असताना एक विनंती कळकळीची आहे की ऑक्सिजनचा पुरवठा करा, आणि हे करत असताना त्या सिस्टीमने जिथे गरज आहे, महत्वाची ज्याची भूमिका आहे, तिथे कुठेही निष्काळजीपणा करू नये, आज निष्पाप जीव गेले त्याबद्दल प्रचंड दुःख होत आहे, आणि हे थांबवता येणं गरजेचं आहे, आजही कुठे कमी पडतोय का त्याच्यावर तात्काळ पावलं उचलली पाहिजे। बिलकुल, या याच्यामध्ये दुःख तर सगळ्यांनीच व्यक्त केलंय, पण हेमलता पाटील, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही की जे घडतंय याला काही वेगवेगळी कारणं असतील, पण कोविडसारख्या अशा परिस्थितीमध्ये जिथे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे तिथे केवळ ऑक्सिजन हातात असून लिकेज झाला म्हणून 22 निष्पाप लोक मरतात,
याला काय म्हणायचं? नाही राजेंद्रजी, आपण जे सांगता ते अतिशय बरोबर आहे. नाशिकमध्ये खरंच अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे मी आता स्वतः डॉक्टर आहे म्हणून मी अगदी सांगू शकते की ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढलेली आहे, ज्या पद्धतीने म्युटेशन वाढलंय, आर फॅक्टर वाढलाय, ऑक्सिजनची लेवल म्हणजे ऑक्सिजनची मागणी जास्त वाढली आहे, व्हेंटिलेटर लागतायत, एकाच कुटुंबातले असंख्य पेशंट्स म्हणजे एकाला झालं की अख्खे कुटुंब सगळं त्यामध्ये संक्रमित होतंय आणि यांना हॉस्पिटलायझेशनची गरज पडते. आता आपण जे म्हटलं की हे खरंच विचार करण्यासारखं आहे. नाशिक महानगरपालिकेच्या हॉस्पिटल बद्दल बोलायचं तर तुम्हाला सांगते राजेंद्र की सकाळी 8 वाजला की पहिला फोन मला त्या डॉक्टरना करावा लागतो की पेशंट साठी बेड आहे का. माझा पेशंट तिथे जाईपर्यंत त्या बेड फुल झालेले असतात, नव्हे 10-10, 11-11 वेटिंग असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये हे हॉस्पिटल काम करते. म्हणजे 150 कपॅसिटी आहे, 157 रुग्ण ऍडमिट आहेत, 131 जण ऑक्सिजन वरती आहेत, 15 जण व्हेंटिलेटर वरती आहेत, 63 क्रिटिकल पेशंट आहेत. आणि हे सतत चाललंय, बिटको मध्ये चाललंय, जाकीर हुसेन मध्ये चाललंय, सिव्हिल मध्ये चाललंय. आरोग्य यंत्रणेवरती प्रचंड ताण आहे आणि प्रचंड वेगाने ही यंत्रणा सगळी काम करते. मी साक्षीदार आहे. म्हणजे मला भाजपची सत्ता आहे म्हणून भाजपवर आरोप करा हे अशा घाणेरड्या राजकारणात मला पडायचं नाही, पण हा स्टाफ अतिशय मनापासून काम करतोय. आणि असं असताना केवळ तांत्रिक चूक म्हणजे त्या सिलेंडरला म्हणजे त्या पाईपला कुठेतरी लिकेज आहे, हे लिकेज आधी लक्षात येऊ नये, मेंटेनन्सच्या माणसांना वेळेवरती बोलवलं जाऊ नये आणि त्याच्यामध्ये 1-1.5 तासामध्ये एवढ्या रुग्णांचा, निरपराध रुग्णांचा मृत्यू होणं मला असं वाटतं ही अक्षम्य चूक आहे. आणि याच्यामध्ये आता दोष कोणाचा घ्यायचा, कोणावर जबाबदारी द्यायची, तर ही सगळी सामूहिक जबाबदारी आहे. सामूहिक जबाबदारी घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये मेंटेनन्स कुठल्या कंपनीला दिला होता, ते मेंटेनन्स योग्य पद्धतीने करत होती का, किती दिवसांनी चेकिंग होत होतं, ज्या व्यक्तीच्या लक्षामध्ये आलं की ऑक्सिजनचं लिकेज होतंय त्या व्यक्तींनी तातडीने त्याच्यावरती काय कारवाई केली, या सगळ्या गोष्टींचा छडा लागला पाहिजे. म्हणजे नुसतं आपण तात्पुरती एखादी चौकशी समिती नेमायची, त्याच्यामध्ये काही आपल्या लोकांना अधिकारी असणार, मग त्या चौकशी समितीचा रिपोर्ट काय येणार, असं न होता. कारण हा धडा हा राज्यासाठी आहे, संपूर्ण यंत्रणेसाठी आहे आणि याच्यामधून सर्वांनी धडा घ्यावा. म्हणून जे काही घडलंय, जे काही घटना झाली ती निरपेक्ष पद्धतीने समोर आली पाहिजे, त्याच्यामध्ये जे दोष आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि आरोग्य यंत्रणा एक्झॉस्ट आहे विषयच नाही, पण त्याच्यामध्ये सतर्कता असणं, कारण आपण जसं म्हटलं की कोविडचं हॉस्पिटल देशा राज्यामध्ये ऑक्सिजनचा एवढा अभूतपूर्व तुटवडा, त्यामध्ये एवढा ऑक्सिजन या यंत्रणेला मिळतोय, तर त्या ऑक्सिजनचा वापर प्रॉपर होणं, त्या यंत्रणेपर्यंत पोहोचणं आणि याच्यामध्ये सर्वांनी, हेच दुर्दैव आहे की या इतक्या सगळ्या गोष्टी अशा कठीण परिस्थितीमध्ये हाताशी मिळत असताना त्याच्याकडं व्यवस्थित पाहिलं जात नाही, त्याच्या देखभालीकडे पाहिलं जात नाही. कौस्तुभपुटाला जे सदस्य आहेत ऑक्सिजन कमिटीचे आणि अशा प्रकारच्या अनेक ऑक्सिजन टँक्स बसवण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे म्हणून मी त्यांना कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. याच्यामध्ये काय लूपहोल्स तुम्हाला दिसले आज ज्या प्रकारची ही घटना नाशिकमध्ये घडलेली आज बघायला मिळाली? राजेंद्रजी, मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्टँड बाय यंत्रणा म्हणजे N+1 आम्ही ज्याला टेक्निकली म्हणतो, म्हणजे एक जर मेन यंत्रणा आहे तर ती जेव्हा रिपेअर होते किंवा ती बंद पडते तर एक स्टँड बाय यंत्रणा 4 तासासाठी, 6 तासासाठी, 8 तासासाठी अशी जी कार्यरत असली पाहिजे, जी तिथे स्टँड बाय म्हणून असली पाहिजे, ती ह्या हॉस्पिटलमध्ये नव्हती. हा मुख्यत्वाने मला तिथे म्हणजे प्रॉब्लेम जो वाटतोय तो हा आहे. कारण जर तशी यंत्रणा असती तर त्याच्याद्वारे आपण त्या बँकच्या द्वारे आपण पुरवठा काही काळासाठी चालू ठेवू शकला असतो. तसं बघितलं तर मेन फेलियर झाल्यावर 2-2 तासाच्या आतच सगळं पुन्हा व्यवस्थित करायचा प्रयत्न झाला. पण हे होत असताना मला असंही दिसतं की तिथले जे काही म्हणजे एकच सिंगल LMO प्लांटवरती अख्खं हॉस्पिटल चालू ठेवलं होतं, त्याला स्टँड बाय काही अरेंजमेंट नव्हती. LMOची कॅपॅसिटी खूप असते प्लांटची, मोठ्या हॉस्पिटलला ते सप्लाय करू शकतं, पण मेंटेनन्ससाठी स्टँड बायच्या प्लांटची गरज असते. आणि जेव्हा जर मोठ्या प्रमाणात जर तुम्ही LMO वापरत असाल तर तिथे तुम्हाला ड्युरा सिलेंडरची बँक ठेवली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सफिशियंट टाइम तुमच्या व्हेंटिलेटर्सला आणि तुमच्या ऑक्सिजन बेड्सना सप्लाय मिळेल. तर ही व्यवस्था आता इथे नव्हती. हे मुख्यत्वाने मला जी काही व्हिज्युअल्स असली आणि जे काही घटनाक्रम घडला त्याच्यावरून नक्की असं वाटतंय. मला भारती पवार, हा एक मुद्दा सातत्याने इथे आता येतोय समोर की नेहमी आपण पाहतो की एखादी घटना घडली की तेव्हाच प्रशासनाला जाग येते,
तेव्हा प्रशासन पळायला लागतं, तेव्हा प्रशासन तयारी करायला लागतं, तेव्हा प्रशासन नवी नियमावली बनवतं आणि पुन्हा काहीतरी ॲक्सिडेंट घडतो, पुन्हा नवी नियमावली येते. पण असे काही एस ओ पीज आपण आधीच पूर्णपणे त्याच ताकदीनिशी का बनवून ठेवत नाही की ह्या घटना परत घडताच कामा नयेत. राजेंद्रजी, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जेव्हा एखाद्या सिस्टीमची एसओपी होते आणि तिच्यावर वॉच ठेवला जातो, तर नक्कीच तिथे एक चांगलं काम होतं. परंतु दुर्दैवाने आज आपण काही गोष्टींमध्ये, म्हणजे आरोग्यासारख्या महत्वाच्या गोष्टींमध्ये काम करत असताना, आता मी स्वतः माझ्या मतदारसंघात जेव्हा बघत होती, कोविड सेंटरला भेटी दिल्या, तर तिथे देखील एक जम्बो सिलेंडर पोचलेलं होतं एका डीसीएससी सेंटरला. मी म्हटलं हे चालू आहे का, ते म्हटलं ते चालू नाहीये. तर का, त्याची विचारणा झाल्यावर कळलं की त्याचं कनेक्टर नाहीये, त्याचं ह्युमिडिफायर नाहीये. म्हणजे बघा, गोष्ट एकदम छोटी आहे, सिलेंडर येऊन पोचलं पण एका कनेक्टरमुळे ते राहिलं. मग हे कनेक्टर मिळवण्यासाठी कोणाची जबाबदारी आहे? म्हणजे काय होत आहे, ह्या गोष्टी जोपर्यंत होत नाही, हे इमर्जन्सी मध्येच कामाला येणारी गोष्ट आहे. परंतु कनेक्टर आणि ह्युमिडिफायर इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जर ते तेव्हाच अवेलेबल केले असतात. आणि नक्कीच एक पॅरलल यंत्रणा पाहिजे, आणि मग ते पॅरलल यंत्रणा देत असताना ते एसओपी इन्क्लूड करा की जे एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि आज रात्रंदिवस रुग्णसेवेत काम करतंय, आज 150 पेशंट इथे व्हेंटिलेटर, ओटू बेड आणि आयसीयूच्या माध्यमातून अगदी क्रिटिकल पेशंट तिथे ट्रीटमेंट घेत होते. मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्या असताना ही यंत्रणा जर स्टँड बाय करणं गरजेचं असताना तिथे का केलं गेलं नाही, हाही तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर रेमडेसिवीरचा पण तसाच तुटवडा. म्हणजे आता होतं काय की पॅनिक सिच्युएशन मध्ये आपण आता ऑलरेडी सगळे, म्हणजे आमच्या नाशिककरांसाठी तर आज प्रचंड वाईट दिवस आहे असं मी म्हणेन की आज मागवा, ऑक्सिजन मागवा. आज नाशिक जिल्ह्यामध्ये मला आज बऱ्याच जणांनी आपला आवाज, भारती पवारांचा आवाज आपल्यापर्यंत ठीकसा पोहोचत नाही. आपण हेमलता पाटलांकडे जाऊया. हेमलता पाटील, की या परिस्थितीमध्ये म्हणजे आता शब्दही सुचत नाहीत काय चर्चा करायची याच्यात. परिस्थिती अशी आहे की याच्यात चर्चा करून गेलेल्यांचे जीव परत येतील का हो, याच्यात चर्चा करून ना या सगळ्या नातेवाईकांचा आक्रोश थांबेल का, याच्यात चर्चा करून वाया गेलेला ऑक्सिजन पुन्हा मिळेल का, काही सुचतच नाही. पण तरीही या मृत्यूला, या निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार धरायचं तरी कोणाला? राजकारण्याला धरायचं, प्रशासकीय यंत्रणेला धरायचं, कंत्राटदाराला धरायचं, डॉक्टरांना दोष देऊन उपयोगच नाही. कारण डॉक्टर प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतायत, नर्सेस स्वतःचा जीव धोक्यात घालून या सगळ्या रुग्णांची शुश्रूषा करतायत. कारण तुम्ही त्या पेशात असताना काम तशा पद्धतीने केलेलं असेलच, पण आता ह्याला जबाबदार धरायचं कोणाला? मी कसं आहे की राजेंद्रजी, ह्या पॅन्डेमिक मध्ये प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वागलं पाहिजे. म्हणजे सर्वसामान्य नागरिकापासून प्रत्येक व्यक्तीने जर आपली जबाबदारी समजून वागलं तर मला असं वाटतं की त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल. ही जबाबदारी तर कसं आहे, शासकीय लेव्हलला जबाबदारी टाळण्याची वृत्ती जास्त आहे. म्हणजे पासिंग द पार्सल सारखं जबाबदारी कमीत कमी घ्यायची, आपल्यावरती जास्तीत जास्त त्रास होऊ नये म्हणून काम करायचं, ही जी वृत्ती आहे ही थांबवली पाहिजे. खरं सांगायचं तर एक आपण लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा बघतो तेव्हा हे लोक खूप काम करतात, चांगल्या पद्धतीने डॉक्टर्स काम करतात, नर्सेस काम करतात, वॉर्डबॉय काम करतात. परंतु मग कुठेतरी अशा काहीतरी गोष्टी राहून जातात ज्याच्यामध्ये ज्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि ते सगळ्यांच्या जीवावर भेटतं. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने, प्रत्येक व्यक्तीने आपल्यावर जी जबाबदारी आहे, म्हणजे स्टँडिंग कमिटीने ते टेंडर मंजूर करताना, ते अटी शर्ती घालताना, ते कॉन्ट्रॅक्ट फायनल करताना मेंटेनन्सची जबाबदारी आहे, त्या पद्धतीने तो मेंटेनन्स होतोय की नाही, त्या अधिकारी त्या ठिकाणी, त्या अधिकाऱ्यांनी ते बघितले पाहिजे की आपण ऑक्सिजनची टाकी तर बसवली आहे की जी बाकीच्या लोकांच्या नशिबामध्ये नाहीये, आणि ही टाकी बसल्यानंतर आपल्याला ऑक्सिजन मिळतोय, पण त्या ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतोय का, स्टँडबाय यंत्रणा आपल्याकडे आहे का, ती आणण्यासाठी काय करता येईल. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीनी, प्रत्येक घटकांनी जर जबाबदारी स्वतःवरती घेतली आणि जबाबदारीने वागलं तर अशा घटना घडणार नाही. तुम्ही म्हणता तसं खरंच या गोष्टीवरती काय चर्चा करायची आणि कोणावरती दोष आरोप करायचे? परंतु ही जी घटना घडली ही लँडमार्क ठरून यापुढे या राज्यामध्ये अशी एकही घटना घडणार नाही, त्यासाठी काय करता येईल, त्या दृष्टीने आजच त्याबद्दल एक काहीतरी आपण विषय ठरवून की या पद्धतीने आपण पुढे गेले पाहिजे. ऑक्सिजनच्या बाबतीत ही यंत्रणा अशा पद्धतीने कार्यान्वित झाली पाहिजे. हे जर सगळं आपण केलं तर मला असं वाटतं गेलेले जीव तर परत येणार नाही, परंतु यापुढे अशा दुर्घटना टाळण्यासाठी आपण जे काही करू शकतो
ते योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी कुठल्याही गोष्टीचं राजकारण न करता सर्वांनी जर एकत्र येऊन केलं तर मला असं वाटतं की पुढे पुढे जे आता आणखीन लाट आणखीन कुठली येणार कशा पद्धतीने आपण पुढे जाणार तर मला असं वाटतं की पुढे जाणं सगळ्यांना सुसह्य होईल आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून मागलं पाहिजे असं मला वाटतं. बिलकुल. मला शेवटी कौस्तुभ बुटाला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा हा वॉल तुटला, तुम्ही स्टँड बाय यंत्रणेसंदर्भात सांगितलं, पण वॉल तुटला ह्याची नेमकी कारणं काय असतील? म्हणजे याचं मेंटेनन्स झालेलं नव्हतं, तिथे कोणी प्रेशर तपासलं नव्हतं, ज्या प्रकारचं -150 प्रेशर त्या सिलेंडरच्या आतमध्ये होतं, त्याच्यानंतर तो फॉगी आयसी फॉग सगळा बाहेर आपल्याला दिसला, ह्याच्यात नेमकं काय करायला लागतं? तिथे यंत्रणेने त्या काम करणाऱ्या व्यक्तींनी कोणती काळजी घ्यायला लागते? आणि खास करून आत्ताच्या परिस्थितीमध्ये जिथे आपण भांडतोय ऑक्सिजनसाठी. मला असं वाटतं की डिझाईन विथ स्टँडर्ड कंपोनंट्स ओके हे इथं झालं नसावं. जर तुम्ही प्रत्येक ही जी ऑक्सिजन प्रणाली जेव्हा आपण उभी करतो तेव्हा आपल्या इथे मोठ्या प्रमाणावर स्टँडर्डायझेशनचा अभाव मला दिसतो. प्रॉपर मापदंड किंवा स्पेसिफिकेशन्स प्रमाणे ह्या प्रणाली उभारल्या गेलेल्या नाहीयेत. गाई गाईनी बऱ्याच ठिकाणी प्रणाली उभारल्या गेल्या कारण आपल्याला पहिल्यांदाच लिक्विड मेडिकल ऑक्सिजन सारखे गोष्टी वापराव्या लागल्या. आपण जे फॉगिंग बघतोय ते मात्र लिक्विड मेडिकल ऑक्सिजन लिकेज झाल्यामुळे झालेलं फॉगिंग आहे. ते कारण तुमचा जो टँकरमधून जो ऑक्सिजन येतो तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो, तो या व्हेसलमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि पुढे व्हेपरायझर, तुम्ही त्या व्हेसलच्या पुढे जर बघितलं तर एक असं अॅल्युमिनियमचं स्ट्रक्चर दिसतंय त्याला व्हेपरायझर आम्ही म्हणतो. त्यातून तो जेव्हा लिक्विड ऑक्सिजन पास केला जातो तेव्हा त्याचं वायुतत्वात म्हणजे द्रव्यातलं वायुतत्वात रूपांतर होऊन तो गॅसियस फॉर्ममध्ये वायू रूपात पेशंटपर्यंत पोहोचतो. आणि ह्या सगळ्यात प्रेशर मेंटेन करणं हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे ही प्रणाली तयार करताना त्याचे मापदंड आणि स्पेसिफिकेशनचा अभाव जर कुठे असेल, या वॉलच्या डिझाईनमध्ये जिथं वॉल लावला गेला त्या फ्लॅंजमध्ये वॉलमध्ये जर प्रॉपरली त्याची अटॅचमेंट झाली नसेल किंवा ते सबस्टँडर्ड क्वालिटीचं वापरलं गेलं असेल, त्याचा रेग्युलर मेंटेनन्स म्हणायचं तर ह्या सगळ्या प्रणाली आता तशा नवीनच आहेत, एक वर्षभरातल्या आत लागलेल्या प्रणाली आहेत. याचा अर्थ सबस्टँडर्ड वॉल वापरलं जाणं किंवा केव्हा केव्हा नैसर्गिक पद्धतीने एखाद्या वॉलचं मालफंक्शन होऊ शकतं, तिचं मेकॅनिकल डिव्हाइस केव्हा तरी तो फेल होऊ शकतो, अशी गोष्ट तिथं घडल्याची संभावना आहे. आणि हे होत असताना ज्या तुमच्या स्टँडबाय ऑक्सिजन बँक्स त्या ठिकाणी न नसता हॉस्पिटलच्या जवळ दुसऱ्या ठिकाणी असल्या पाहिजेत आणि जिथून जो पुरवठा रुग्णाला चालू राहिला पाहिजे त्याचा पूर्णपणे अभाव मला इथे दिसतोय. आणि मी इथे बघतोय की फायर डिपार्टमेंटने उत्कृष्ट काम केलेलं आहे, त्यांनी पटापट योग्य पोशाख वगैरे घालून मास्क वगैरे घालून त्यांनी आज जाऊन तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. पण हा जो फॉल्टी वॉलचा विषय आहे हा थोडासा मापदंड आणि स्पेसिफिकेशनशी रिलेटेड असावा असं माझं मत आहे. या सगळ्या गोष्टीचं मूल्यमापन तुम्हाला करायला सांगितलं तर तुम्ही दोषी कुणाला पकडाल आत्ताच्या दिसणाऱ्या गोष्टीवरून? मी तुम्हाला खरं सांगायचं तर ह्या देशातला जो आपला प्लॅनिंगचा अभाव आहे, आपला ॲटिट्यूडच आहे की जुगाड चालू ठेवायच्या गोष्टी, आपल्याकडे प्लॅनिंगचा अभाव आहे. आपल्याकडं स्पेसिफिकेशन्स आम्ही माननीय विभागीय आयुक्त पुण्याच्या अंडर आम्ही या सगळ्या गोष्टींची स्पेसिफिकेशन्स तयार करून त्या सगळ्या गोष्टी डिस्ट्रीब्युट केल्या होत्या. जर त्याचं व्यवस्थितपणे अंमलबजावणी प्रत्येक स्तरावर जर झाली तर निश्चितपणे असे अपघात टळू शकतात. तसेच आपल्याकडून प्रत्येक हॉस्पिटल कौस्तुभ याचा अर्थ असा आहे की याची फक्त कागदोपत्री चर्चा होते, प्रत्यक्षात चित्र मात्र जुगाड पद्धतीचं असतं हे स्पष्ट आहे. मी असं कुठला ब्लेम करत नाही, पण आपली व्यवस्था, एकंदर व्यवस्था, या देशाची व्यवस्था असं मी म्हणतोय की अशी आहे की आपण योग्य प्लॅनिंगला महत्व देत नाही. आपल्याकडे जर एखादं प्लॅनिंग झालं तर तेवढ्या प्रकारची मॅनपॉवर नाही की तिची प्रॉपर अंमलबजावणी करू शकते. सो ह्याचे कारणं अनेक असू शकतात, पण हे मात्र निश्चित आहे की ऑक्सिजन सारख्या गोष्टीसाठी मात्र 100% या गोष्टीची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि हो, कागदोपत्री ते राहिलं नाही पाहिजे आणि ह्याच्या पुढेही धडा घेऊन प्रॉपर कमिटी एस्टॅब्लिश करून गव्हर्नमेंटनी ही सगळी स्पेसिफिकेशन फायनलाइज ऑलमोस्ट आम्ही पुण्यात तर करून ठेवली आहेत आणि त्याचं बऱ्यापैकी चांगला काम करायचा आम्ही तिकडे प्रयत्न केलेला आहे. सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांनी त्यात सहभाग होता, तसंच सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रभर आणि देशभर, नॉट ओनली महाराष्ट्र, मी तर देशभर बघतो की अशा गोष्टीचा अभाव आता आपल्या देशात आहे. धन्यवाद इमरता पाटील, भारती पवार आणि कौस्तुभ बटाला तुम्ही आलात आणि या दुर्दैवी घटनेसंदर्भात काही आपण गोष्टी समोर मांडू शकलो. आता या सगळ्यामध्ये काय होणार आहे पुढे? चौकशी समिती नेमली जाईल, अनेक गोष्टी होतील, पुढे काय काय होईल त्याच्याबद्दल आपण चर्चा करूच. पण जे घडलं आज हे अत्यंत दुर्दैवी होतं. आजचा दिवस हा काळा दिवस होता. कोरोनाच्या काळामध्ये आपण लढत असताना
प्रत्येक पावलावरती नियम पाळत असताना अशा प्रकारची एखादी घटना घडते तेव्हा प्रत्येकाच्या मनाचा थरकाप उडतो. आज माध्यम प्रतिनिधी म्हणूनही ही घटना तुमच्यासमोर मांडत असताना आणि त्या जागेवरचं कव्हरेज करत असताना अनेकांची मनं हेलावून गेली होती. कारण ही परिस्थितीच अशी होती की याला तुम्ही सामोरं तर गेल्याशिवाय पर्याय नव्हता, पण दिसतंय हे भयंकर होतं. त्यामुळे विचार करा, या मुर्दाळ यंत्रणेला आता जागा करण्याची वेळ आलेली आहे. कागदोपत्री खेळ करू नका, कागदोपत्री घोडे नाचवू नका. निष्पापांचे बळी जाण्याचे नियम काय करता येतील हे जाणार नाहीत म्हणून काय करता येईल आणि गेलेले जीव परत तर आणता येणार नाही आहेत. 10 लाख रुपये देऊन या घरचं पुढचं विस्कटलेलं चित्र तर आपल्याला बांधता येणार नाही आहे. त्यामुळे ह्या घटनाच घडणार नाहीत यासाठी काय करायला लागेल याची मात्र खबरदारी यंत्रणेतल्या प्रत्येक घटकाला घ्यावी लागणार आहे. जे घडलं आणि जे पुढे घडत जाणार आहे ह्या प्रत्येक गोष्टीचं चित्रण आम्ही तुमच्यासमोर मांडत राहू. आता इथंच थांबतो, मात्र या घटनेचा पाठपुरावा आम्ही करत राहू. नमस्कार.